जे बोलतो ते करतो हे सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे. आणि त्याच्यामुळं आज विरोधक जे सांगतात, आता टीका बंद केली तरी काही मधून अधून काहीतरी त्यांना सुचतच असतं, त्याच्याकडे दुर्लक्ष करा. लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं पण असंच काहीतरी थातूर माथूर काहीतरी खोटं नाटक सांगितलं, संविधान बदलणार, आणखीन काही करणार, अमुक करणार, तमुक करणार, आणि त्याच्यातनं एक वेगळा नेरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न केला. आता मात्र त्याला बळी पडायचं नाही. ही माझ्या सगळ्या मायमाऊलींना, सगळ्या माझ्या बहिणींना आव्हान आहे. आणि हे सगळं करत असताना कधी कधी आमचे महायुतीचे सहकारी पण उत्साहाच्या भरात सांगतात, हे आम्ही तुम्हाला दिलंय, परंतु तुम्ही काही वेगळं केलं तर आम्ही हे परत घेऊ, की हे तुम्हाला दिलंय परंतु डिसेंबरला आढावा घेऊ. मी राज्याचा प्रमुख, हा मुख्यमंत्री असतात. उपमुख्यमंत्री म्हणून आम्ही दोघं काम करतोय. आम्ही तिघांच्या साक्षीनं सांगतोय, महाराष्ट्रातल्या सगळ्या माझ्या मायमाऊलींना सांगतोय, हे पैसे भाऊबीज म्हणून तुम्हाला दिलेले आहेत, हे पैसे परत घेण्याकरता दिलेले नाहीत. हा तुमचा हक्क आहे, हा तुमचा अधिकार आहे. आणि त्यामुळं कुणी काही वेगळं बोलत असतील तर त्याच्यावर विश्वास ठेवू नका. कुणी काही बोललं तर लगेच त्याच्यावर आमच्यावर टीका टिप्पणी होती. सरळ त्यांना सांगा, हे आम्हाला त्या दिवशी तिघाही भावांनी सांगितलंय, कुणी आम्हाला दिलेलं काही आमचं काढून घेऊ शकत नाही. जे दिलेलं ओवाळणी आहे ती तुमची आहे आणि ती तुमच्याकडेच राहणार आहे. ही पण गोष्ट अतिशय स्पष्टपणे मी आपल्याला सांगतो. आज जवळपास 1,08,00,000 माझ्या मायमाऊलींना आणि माझ्या बहिणींना, माझ्या त्या ठिकाणी असणाऱ्या मुलींना हे पैसे मिळालेले आहेत. 1,03,00,000 लाभार्थ्यांच्या खात्यावर पैसे मंजूर झालेत. 1,08,00,000 फॉर्म मंजूर झाले आणि एवढे पैसे त्या ठिकाणी मंजूर झालेले आहेत. त्याच्यामध्ये मगाशी आदितीनं सांगितलं तसं पोर्टल, ॲप, ऑनलाईन ह्याच्यामध्ये अडचणी आल्या. पहिल्यांदा इंग्लिश फॉर्म भरायचा का मराठी भरायचा, आता इंग्लिश नाही भरला, मराठी भरला तर मिळणारच नाही. आम्ही तुम्हाला मदत करण्याच्याकरता, देण्याच्याकरता, माझ्या मायमाऊलींना त्या ठिकाणी त्यांचं त्यांना सबल करण्याच्याकरता ह्या योजना घेतल्यात. त्याच्यामुळे हे जे काही सांगतायत ह्याच्यावर अजिबात विश्वास ठेवू नका. आज ज्या प्रचंड संख्येने तिथं उपस्थित आहात, थोडीशी आमची अडचण झाली. मुख्यमंत्र्यांची इच्छा होती असा खुल्या मैदानामध्ये हा कार्यक्रम घ्यायचा, परंतु कधी अचानक पाऊस आल्यानंतर अडचण येते. त्याच्यामुळं थोडी वेगवेगळे अशा प्रकारचे आपण 1 नंबर 2 नंबर 3 नंबर असे हँगर उभे केलेत. तिकडं पण महिला बघतायत, महाराष्ट्रात सगळीकडे महिला बघतायत. आणि ह्या निमित्तानं आपण आपली काळजी घ्या, ह्याचा चांगला विनियोग करा. उद्याच्या काळामध्ये अनेक वेगवेगळ्या प्रकारचे निर्णय घेतलेत, ते सांगून मी आपला सगळ्यांचा जास्त वेळ घेत नाही. परंतु आजपर्यंतच्या ज्या ज्या काही गोष्टी आमच्या राजकीय जीवनामध्ये आम्ही केल्या, त्याच्यामध्ये सगळ्यात आनंदाचा दिवस कोणता असेल तर तो आजचा दिवस आहे. कारण आमच्या 1 कोटीच्या पेक्षा जास्त महिलांच्या अकाउंटला हे आमची ओवाळणी ही पोचलेली आहे. आणि पुढंही ह्याचं सातत्य टिकणार आहे, ह्याचं सातत्य राहणार आहे. मी अर्थमंत्री म्हणून सांगतोय, मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांच्या साक्षीनं सांगतोय, त्याच्यामुळं दुसरी कुठलीही भावना मनामध्ये आणू नका. ही